नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, MJC लर्निंग मध्ये आपले स्वागत आहे। विषय मराठी, घटक मुलाखत। हा फोटो पाहून आपल्या काय लक्षात येते, तर या ठिकाणी एक मुलाखत देणारा, एक मुलाखत घेणारा असे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर प्रामुख्याने मुलाखत कोणाची घ्यायची हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल। तर मी असं म्हणेन की आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या, कर्तव्याचा ठसा उमटवलेल्या किंवा आदर्श जीवन जगणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण घेत असतो। आपण नेहमी वर्तमानपत्र, रेडिओवरती मुलाखती ऐकत असतो, तसेच दूरदर्शनवर पाहत असतो। मुलाखत घेणे हे एक वेगळे कौशल्य आहे आणि त्यामधून चांगल्या व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात। मुलाखतीचे स्वरूप कसे असते, त्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते, प्रथम मुलाखत घेत असताना कोणकोणत्या बाबी लक्ष द्यावे इत्यादी संबंधीचा अभ्यास आपण या घटकात पाहणार आहोत। उपयोजित मराठी। उपयोजित मराठी म्हणजे काय? दररोजच्या व्यवहारामध्ये आपण ज्या मराठीचा वापर करत असतो त्याला आपण उपयोजित मराठी म्हणतो। तर उपयोजित मराठी हा पत्रव्यवहार, संभाषण, भाषण इत्यादीमध्ये त्याचा वापर केला जातो। मुलाखतीचे स्वरूप। मुलाकात या अरबी शब्दावरून मुलाकात हा शब्द सर्वांना परिचित झाला। मुलाखत म्हणजे संवाद, मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो, तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो। मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते। एक कर्तव्यवान व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय। या मुलाखतीसाठी स्थळ, काळ, वेळ, विषय, कालावधी हा ठरलेला असतो। मुलाखत ही लिखित स्वरूपात, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते। ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे व ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते। उदाहरणार्थ कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक, अध्यापक इत्यादी। त्याचबरोबर जगावेगळी आव्हाने पेलून आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवणारे विशेष व्यक्तिमत्व यांची मुलाखत घेण्यात येते। त्यातून ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला प्रेरणा मिळत असते। हेतू। प्रत्येक गोष्ट करण्याच्या पाठीमागे कोणता ना कोणता तरी हेतू असतो, तसाच मुलाखत घेण्याच्या पाठीमागेही हेतू असतो। मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजावून घेण्यासाठी, तसेच त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते। अनेकांचे जीवन म्हणजे एक संघर्ष गाथा असते। महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबर त्या व्यक्तीमधील दडलेला माणूस समजून घेण्यासाठी प्रामुख्याने मुलाखत घेतली जाते। तज्ज्ञ व्यक्तीकडून नवीन गोष्टी, घटना, माहिती जाणून घेणे व ती वाचक वर्ग किंवा श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो। मुलाखतीची पूर्वतयारी। कोणतेही काम यशस्वी व्हायचे असेल तर त्याला गृहपाठ किंवा पूर्वतयारी करावीच लागते, तरच ते काम उत्तमरित्या होऊ शकते। तसेच मुलाखतीसाठी सुद्धा पूर्वतयारी करावी लागते। सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दल आवश्यक माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासून असणे अत्यंत गरजेचे असते। उदाहरणार्थ त्यांचे पूर्ण नाव, असल्यास टोपण नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कर्तृत्व, हुद्दा, मिळालेला पुरस्कार इत्यादी। मुलाखतीचे स्वरूप कसे आहे, ती प्रकट की लिखित स्वरूपाचे आहे, श्रोते किंवा वाचक नेमका कोणता असणार आहे, मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ ग्रंथ इत्यादी पाहून घेणे अत्यंत आवश्यक असते। मुलाखत कशी घ्यावी? मुलाखतीचा प्रारंभ मुळे अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या काळजाला जाऊन भेटणारा असला पाहिजे। वेल बिगिनिंग इज हाफ डन असे म्हणतात ते याच अर्थाने।
मध्येच एखादा किस्सा सांगून ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे, म्हणजेच ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनावरचा थोडासा ताण सैल होऊ शकतो. ही अधिकाधिक रंगतदार मैफिल पुढे ढकलत नेली पाहिजे. मुलाखतीचा समारोप. आता कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी त्या गोष्टीचा समारोप हा करावाच लागतो. इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते, पण आता कुठेतरी थांबायला हवे. पण ते थांबणे म्हणजे कळ साध्याय असला पाहिजे. इतकेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारा समारोप असायला हवा. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा जास्त वेळ घातला तरी चालेल. प्रश्नाऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन या ठिकाणी उपयोगी पडते. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. श्रोत्यांनी अनपेक्षित ही संपवावी, अजून हवी हवी अशी वाटत असणारी अशी स्थिती निर्माण करून मुलाखत अर्धवट न सोडता ती पूर्ण करावी. अशा प्रकारे आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत घेत असताना त्याचा शेवट अशा प्रकारे करावा. आता आपण नोकरीसाठी मुलाखत हा एक छोटासा भाग त्याच्यामध्ये बघणार आहोत. पण नोकरीसाठी मुलाखत हा सर्वसामान्यांचाच प्रश्न आहे. नोकरीसाठी घ्यावी लागणारी मुलाखत या ठिकाणी उमेदवाराची बौद्धिक क्षमता, त्याची ज्ञानाची पातळी, त्याची कुवत इत्यादी माहिती जाणून घ्यायची असते. पण त्याहीपेक्षा अधिक भर दिला जातो तो उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे नव्हे तर उमेदवाराच्या एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन तपासण्याचे दिवस आता आले आहेत. आता उमेदवारांकडून वेगवेगळ्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्यांची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील प्रभुत्व इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. तसेच त्यांचा पोशाख, त्यांचं बोलणे, बसणे इत्यादी गोष्टीही बारकाव्याने पाहिल्या जात असतात. प्रामुख्याने या गोष्टींना या ठिकाणी महत्त्व दिले जाते. नोकरीसाठी मुलाखतीची घ्यावयाची काळजी. तर या ठिकाणी उमेदवार मुलाखतीसाठी बसल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. प्रामुख्याने यामध्ये चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखत देणाऱ्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नये. ज्याद्वारे ताणतणाव संघर्षमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न विचारणे टाळावे. क्लिष्ट अवघड प्रश्न विचारू नयेत. रटाळ प्रश्न विचारू नयेत. तर असे वेगवेगळे प्रश्नांची जर काळजी घेतली तर या ठिकाणी मुलाखत ही छान होऊ शकते. धन्यवाद.